प्रक्रियेत गैरव्यवहार करून 200 कोटींची मालमत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 कोटींना घेतल्याचा आरोप स्वातंत्र्यसैनिक ॲडव्होकेट अमरसिंह जाधवराव यांनी पत्रकार परिषदेत केला. अहमदनगर येथील जगदंबा सहकारी साखर कारखान्यातील लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार करून 200 कोटींची मालमत्ता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ 28 कोटींना घेतल्याचा आरोप स्वातंत्र्य सैनिक ॲडव्होकेट अमरसिंह जाधवराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. दरम्यान या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. जाधवराव म्हणाले, ठराविक व्यक्तीलाच कारखाना देण्याचा घाट घातला असताना प्रमोद गोयंका यांच्या इंडोकॉन डेव्हलपर्स मुंबई यांचे टेंडर मंजूर म्हणून घोषित करण्यात आले. झालेल्या व्यवहारात गोयंका हे नाममात्र असून प्रत्यक्षात अजित पवारांनी जगदंबा आणि पुष्पदंतेश्वर नंदुरबार कारखाने कवडी मोलाने विकत घेतले. गोयंका कधीही कारखाना साईटवर आले नाहीत, तेव्हा हे पैसे कोणी भरले याची चौकशी झाली पाहिजे. बँकेने इंडोकॉन डेव्हलपर्स मुंबई यांचे 28 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर केल्यावर कायद्याप्रमाणे नगर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध औरंगाबाद कर्जवसुली प्राधिकरणाकडे अपील करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण पुणे येथील कर्जवसुली प्राधिकरणाकडे वर्ग झाले असल्याचेही ॲडव्होकेट जाधवराव म्हणाले. जगदंबा साखर कारखाना सध्या बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या ताब्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचे पवारांचे विश्वासू अधिकारी भगत यांच्या देखरेखीखाली सुरू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे हे सत्य आहे का? जगदंबा सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया 3 वेळा का राबवण्यात आली? पहिल्या 2 वेळेस टेंडर डिपॉझिट 50 लाख ठेवण्यात आले आणि 3र्या वेळेस टेंडर डिपॉझिट 7 कोटी नगर बँकेत कॅश भरणा करावायची अट का घातली? पहिल्या 2 लिलावांच्या जाहिराती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या, परंतु 3र्या लिलावाची जाहिरात न देता लिलाव प्रक्रिया का पूर्ण केली? जुना कारखाना घेणे आणि 1 वर्षातच त्याच्या शेजारीत नर्तन हा 5000 टनी कारखाना उभा करणे, यातील दोन्ही कारखाने चालू करणे, यातील 100 कोटी भांडवल गुंतवणुकीची इन्कम टॅक्स चौकशी अजित पवार प्रकट करतील का? असे अनेक प्रश्न ॲडव्होकेट अमरसिंह जाधवराव यांनी यानिमित्ताने उपस्थित केले आहेत. जगदंबा साखर कारखान्याचा लिलाव नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं काढला आणि त्याप्रमाणे जाहिराती दिल्या. जाहिराती दिल्यानंतर त्यावेळेला 39 कोटी रुपयाला कारखाना विकल्या गेल्याची जाहीर झाली. 39 कोटीची ऑफर होती. नगर जिल्ह्यातल्याच एका राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तीची, त्याने 50 लाख रुपये डिपॉझिट भरलं होतं. पुढचे पैसे त्याने भरले नाही, त्यामुळे दुसऱ्यांदा परत लिलावाच्या नोटिसा निघाल्या. दुसऱ्यांदा लिलावाच्या त्यावेळेला मी भाग घेतला. मी 50 लाख रुपये भरून टेंडरमध्ये भाग घेतला आणि त्यावेळेला ज्याने पहिलं टेंडर हे केलं होतं, स्किप केलं, म्हणजे 39 कोटी रुपये, त्यानेच आपल्या भावाच्या नावाने दुसरं 34 कोटी रुपयाची बोली लावली. तर त्यावेळेला मी 28 कोटीचे हे केलं, मी दुसऱ्या नंबरला होतो. तेव्हा मी ज्यावेळेला ते 34 कोटीचं डिक्लेअर झालं, त्यावेळेला मी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे सार्वजनिक मालमत्तेचा लिलाव हा उघड पद्धतीनं व्हायला पाहिजे. त्यामुळे जेवढे हजर असतील आणि जेवढे लिलावात भाग घेणारे असतील त्यांना वाढवण्याची परवानगी द्यावी. तर त्यावेळेला बोर्डानं, म्हणजे नगर जिल्ह्याच्या संचालक मंडळानं बँकेच्या, आम्ही देणार नाही, तुम्ही कोर्टात जा, असेच उद्गार काढले. मग आता काय करणार? मी म्हणलं, मी माझे 34 वर 35 कोटी द्यायची तयारी आहे. नाही म्हणलं, आम्हाला वाढवायचं नाही, आम्हाला इथं कॉम्पिटिशन लावायची नाही. त्या लक्षात आलं, ठीक आहे म्हणलं. पुढं तोही लिलाव रद्द झाला, त्यांनी पैसे भरले नाहीत. म्हणजे 34 कोटीची बोली लावली, त्यांनी पुन्हा पैसे 25% रक्कम भरली आणि पुढचे पैसे भरले नाहीत. म्हणजे आता ते 25% रक्कम जप्त व्हायला पाहिजे ना. ती बँकेनं परत केली. कशी परत केली काय माहीत नाही, कायद्यानं देता येत नाही परत. मग 3र्यांदा लिलाव ठरला. त्यावेळेला त्यांनी जे दुसऱ्या लिलावात होते त्यांना फोन करून सांगितलं की 3रा लिलाव आहे, तुम्ही येणार असल्यास या, पण येताना 7 कोटी रुपये घेऊन या कॅश. नंतर DD काढायचं होतं, 2.5 लाख रुपये खर्च होत होता. मग ते त्यांनी RTGS खाली परवानगी दिली. त्याप्रमाणे मी इथल्या पुण्याच्या बँकेतून मी 7 कोटी रुपये ट्रान्सफर केले नगर बँकेला आणि लिलावात भाग घ्यायला गेलो. हे तिथं गेल्यावर मला कळालं की खूप लोक लिलावाला येतात, 15-20 जणं, म्हणून ही 7 कोटीची त्यांनी आउट घातली. त्यामुळे फक्त 5 जणच राहिले. 5 जण कोण राहिले? तर एक कोऑपरेटिव्हमध्ये तुमचं दौंड शुगर, ते अजित पवारांचंच आहे. त्याच्यानंतर गोयंका इंडोकॉन डेव्हलपर्स, एक शेट्टी म्हणून मुंबईची, आणि खाजगी 3 जण आम्ही होतो. एक श्रीरामपूरचे डहाणूकर, मी आणि
गोपीनाथ मुंडेंचं बघनेश्वर कारखाना एक होता आणि हर्षवर्धन पाटलांचं इंदापूर शुगर, एवढे 5-6 जण आम्ही राहिलो. तर त्यावेळेला आम्ही आता माहीत होतं, 2 वेळा फार जळायचं, तिसऱ्या वेळेला सुद्धा मी, तो पण सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की हा कारखाना ठराविक व्यक्तीलाच द्यायचा आहे, म्हणजे अजित पवारांच्या ग्रुपलाच द्यायचा आहे. त्यामुळे हे सगळे 3 वेळा कारखान्याची फार झाली लिलावाची. म्हणून असं ठरवलं की 11 मोघम टाकूया पाकिटात आणि उघड बोली करायची मागणी करायची, म्हणजे पहिले टेंडर फोडल्यानंतर. त्याप्रमाणे आम्ही उघड बोली करण्याची मागणी केली, तर ते 28 कोटीला, म्हणजे मी दुसऱ्या वेळेला 28 कोटी होतो, तर ते इंडोकॉन डेव्हलपर्सने 28 कोटीलाच हा कारखाना घेतला. तर आम्ही तिथं वाढ करायची मागणी केली की आम्हाला वाढवायची याच्यात, तर नाही म्हणजे अनडिक्लेअर, तुम्हाला कोर्टात जा म्हणजे. मग त्यावेळेला आणखी एक प्रकार असा झाला की सुरुवातीला आम्हाला दाखवलं होतं की 4 ते 5 कोटी रुपये बोजे आहेत इथल्या जमिनीवर, म्हणजे काही शासकीय बोजे वगैरे आहेत. आणि प्रत्यक्षात ज्यावेळेला 7-12 आणले, त्यावेळेला घाईघाईनं 17 कोटीची बोजी चढवण्यात आली, म्हणजे थोडक्यात नाउमेद व्हावं लिलाव बोलायला म्हणून. तर आणि आता चौकशी केली तर 17 कोटीची बोजे कमी झाले आहेत संमंत्रालयातून, म्हणजे सेल्स टॅक्स वगैरे काय काय एक्साईज वगैरे हे बोजे कसे कमी झाले, पैसे न भरता काही प्रकार त्यात केली पाहिजे. एकदा टेंडर उघडल्यानंतर त्यांना वाढवायचे असते काय उघड बोली लावली जावी अशी मागणी केली त्यावेळेला, काय नाही म्हणलं आम्हाला नाही करायचं, ते आहो ते फार रफ लोक आहेत, म्हणजे मध्यवर्ती PDCC म्हणजे नगर अर्बन त्यांनी सांगितलं तुम्हाला कोर्टात जा, आमचं हे असं आहे, काय काय बोलणार त्यांच्या पुढं. अजित पवारांनी हा कारखाना घेतलेला आहे, इंडोकॉन डेव्हलपर्सचे प्रमोद गोयंका कोण तर विनोद गोयंकाचे भाऊ, पवारांनी डिक्लेअर केलं की ते आमच्या कौटुंबिक संबंधातले आहेत, हे सगळं पवारांनी डिक्लेअर केलेलं आहे 2G स्पेक्ट्रमच्या वेळेला. काय मागणी आहे तुमची? माझी मागणी स्वतः करता आता नाहीच आहे, मी तिथल्या कर्जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही संगत आहे का, त्यांनी ऑलरेडी आता सुरुवात केलेली आहे. आणि हा कारखाना जसं गंगापूर साखर कारखाना, जयंत पाटील ज्या मिनिस्टर आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या कंपनीच्या नावाने विकत घेतला, ट्रान्सफर झालं तर ते लोक DRT पुढे गेले. आता जसं माझं इथं DRT पुढे अपील चालू आहे त्याप्रमाणे ते DRT गेल्यानंतर DRTला निकाल दिला आणि शेतकऱ्यांचे ताब्यात परत कारखाना दिला. तसं हा कारखाना परत शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हायला पाहिजे.